तिकडे लग्नही लागून जाईन झालंच नाही का यायचं? चल ना वो, चल ना, झालीच नाही का तुमची गाडी पुसून? तिकडे लग्नही लागून जाईल, तुला जायचं असेल तर तू जाय, अहो गाडी तू पुसू दे, अहो वेळ हो राहिला ना लग्नाले, जाऊ ना मग, एवढी गडबड असते काय, थांब ना, बसा पुसत गाडी चालली मी, हेच काम आहे तुले, चला चला चला, त्या बापाचा एक फोनही नाही आला मले, एक त्या बापाचं काम नाही आहे का मले फोन करू दे का, बोलवू दे, जवळचा काही मानधान निश्चित घाई, चला चला चला, राहिली मग गाडी पुसायची, बापा एवढं मोठं अंगण झाडू झाडू झाली का, झाडझूड झाली, झाडझूड स्वयंपाक गिपाक स्वयंपाक करतो ना मग, का लागली सकाळ निघल्या बरोबर भूक, लवकर कर जो, मी काय म्हणतो काय, तर गाव किती दूर आहे तू, जवळच आहे, मी काय म्हणतो काय, तुले बायाची हाफ तिकीट झाली तर माहित आहे का, हो माहित आहे ना, हा तर मग असं करत जा ना, तू सकाळीच उठून त्या गावने जात जा, तिथंच तू सकाळचं जेवणही करत जाय, संध्याकाळी गावने गाऊन येता येता निघा माझ्यासाठी डब्बा घेऊन येत जाय, हो का, हो मस्त आयडिया देता तुम्ही, तर म्हणजे मी तिथं जाऊ, तिथं स्वयंपाक करून तिथून बनवून तुमच्यासाठी घेऊन येऊ, हो मग घरचं अनाज वाचते ना आपल्या, जास्त हातपाय हलवायची गरज नाही, पण गाडीत बसून तर जा लागते तितक्या दूर, मग आहेस किती दूर, 25 रुपयात येणं जाणं होती तू, मग याच्यापेक्षा दोन पोळ्या घरी टाकल्या तुम्हाला खाऊ घातलं हे नाही परवडत काय, नाही का तू, तेल आणा लागन, तिखट आणा लागन, त्याच्यापेक्षा तिथं जायचं नसतं, ती आईची भेट गोटी होते, खाणंही होते, डब्बा घेऊन येणं होते, तुम्हाला डब्बा आणतो जेवाले, आमचं टाइमपास होतील तिकडे, टाइमपास होतील, हा असं कर मग उद्यापासून, बरं तसंच करतो, येतो मी थोडस फिरून, कौन लग्नाला गेले का नाही, अरे तुमच्या सख्या साईचं लग्न आहे ना, नाही बा मी गेलोच नाही, कौन काय झालं, अरे हे केस झडू राहिले सगळं टक्कल पडलं, पुरी हे पुरी पसनडी घसरली राजान, तू मुन्नाला लग्नाला जा, तू केस तर भरले चांगली दिसू राहिले, तू काय लावत असतो, अरे असं काही नाही आहे, सांग ना मग कोणती जडीबुटी लावतो, तो मी लावतो ते जडीबुटी, मी कोणती जडीबुटी नाही वापरत, मी वापरतो मुष्टॅकचं आयुर्वेदिक हेअर केअर कॉम्बो, हा मुष्टॅकचा आयुर्वेदिक हेअर केअर कॉम्बो हे काय आहे, अरे हे मुष्टॅकचं हेअर ग्रोथ ऑइल आहे, ज्याच्या सोबत नाही का हर्बल शॅम्पू सुद्धा येते मुष्टॅकचं, ते पण कंडिशनर, अभि मी केस यासाठी लय सारे शॅम्पू ट्राय केले, पैसा खर्च केला पण केस नाही आले राजा, अरे इथंच तर तुम्ही चुकता, सगळ्यात पहिले तर तुम्ही केमिकल वाले शॅम्पू यूज करणं बंद करा, आणि दुसरं गोष्ट म्हणजे हे ऑइल कोकोनट ऑइल नाही आहे फक्त, हे ऑइल आहे 14 कोल्ड प्रेस ऑइल पासून बनलेलं ऑइल, जे 100% नॅचरल आहे आणि आयुर्वेदिक सुद्धा आहे, तर हे ऑइल तुमच्या केसाला मजबूती देते आणि केस गळण्यापासून वाचवते, आणि जिथं तुमचे केस गळले आहे ना तिथं पुन्हा हेअर ग्रोथ करते, मग हे वापरायचं कसं, अरे याला यूज करणं एकदम सोपं आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला आंघोळीच्या 30 मिनिटं अगोदर हे तेल केसाला लावायचं आहे आणि त्याची मसाज करायची आहे, मग 30 मिनिटानंतर तुम्हाला मुष्टॅकचं शॅम्पू विथ इनबिल्ट कंडिशनर याने तुम्हाला केस पूर्ण वॉश करून घ्यायचे आहे, आणि वॉश केल्यानंतर या कंडिशनरने तुमचा डँड्रफचा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होऊन जाईल आणि केसाला शाईन आणि व्हॅल्यूमसुद्धा वाढेल, हा मुष्टॅकचा चांगला पॉवरफुल कॉम्बो आहे, ज्याच्यात तुम्हाला पहिल्याच युजनंतर नाही का फरक जाणवेल, काबे तुही केस तर खास आहे, मलाही दे ना मग हे दोन प्रोडक्ट, जर तुम्हाला हा प्रोडक्ट पाहिजे असेल ना तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता, घर बसल्या 100% ओरिजिनल प्रोडक्ट तुमच्या घरपर्यंत येते, मग हे ऑनलाईन कसं मागवायचं, एकदम सोपं आहे, ऑर्डर कसं करायचं, तर हा व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर टच करायचं आणि तुमचा ॲड्रेस टाकायचा, ॲड्रेस टाकल्यानंतर दोनच दिवसात घर बसल्या बसल्या प्रोडक्ट तुमच्या घरी डिलिव्हर होऊन जाईल, तर मित्रांनो मीसुद्धा हा प्रोडक्ट यूज केलेला आहे आणि खरीच खूप फरक जाणवते, तर तुम्ही पण ट्राय करून बघा, तुमचे केस पण शाईन करायला लागेल, मग आता जात नाही का लग्नाले, नाही आता नाही जात, कहून काही फोन नाही मानधान नाही काय झाले पुरते या लग्न, कोणाचा फोन नाही, सासऱ्याचा, एकही फोन नाही आला, अरे एकही फोन नाही आला, फोन तर आले माझे, मग नाही झाला पुरडत, अरे हो तो पहिले आलता फोन, पहिले म्हणजे लई दिवस अगोदर का येजाबा लग्नाले, आता तर पाहिजे फोन, आता लग्न आहे, फोन तर पाहिजे, मग साहजिक आहे ना, काही जाऊ नका, आता लग्नाले, तुमच्या सायाचं कधी आहे, माझ्या सायाचं काय,
आहे तो कोणी भोगात लग्न होते त्यामुळे आम्ही आलाल तोंड आले का पोरगी जर दिली तर पोरगी फसून जायची आहे. अरे नाही मले सांग ना लग्नाले मी येतो. हो हो पाहिलं येतो पाहिलं चालू आहे पोरी. वा मग मले सांग जा. हो हो ठीक आहे मग मला तुम्हाला समजत नाही काय भयाड आहे का तू कुठे रोडवर खंबा 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 करू राहिली कुठे खंबा कायच करू या बैऱ्या माणसाचं काय बळबळ करत आहे अव खांबा नाही थांबा थांबा थांबलो मग आता काय करायचं असा तिथं माझ्या मैत्रिणी सारखी दिसू राहिली होय की नाही पाहतो जा ना पाय ना तुम्ही थांबा मी जाऊन पाहतो जत्रेत हरपल्यासारखे कोण करायले चल चल चाय घेऊन घे चल थांबी घेऊन घेतो चल चल किती दिवसानंतर भेटले तू काय म्हणते तब्येत गिब्येत कशी आहे मस्त तू कशी आहे हो का मी पण चांगली आहे ये बस किती दिवसा बाद दिसली हो ना लय खुशी वाटली तुला भेटून कशी आहे मग मी मस्त आहे तू सांग मी पण मस्त आहे हो किती वर्ष झाले मग तुझ्या लग्नाला मला लग्नाला 4 वर्ष झाले म्हणजे शाळेत सोडल्यानंतर लग्नच केलं का डायरेक्ट हो बाबा पोरच पाहत होते चांगला आहे म्हणजे पोरग आता करून टाकलं राहायचं कुठं हेच तोय माय घर हे हा तू तर मोठी सांगत होती शाळेमध्ये की मी श्रीमंत नवरा पाहिन माझ्या घरी एसी राहीन कुठं एसी कोण म्हणते माझ्या घरी एसी नाही आहे म्हणून कसं हवा लागते नैसर्गिक भरभर आणि गाडी माझ्या नवरा घेऊन गेला हो त्या नवरा काय करते काम काय झालं काही नाही माझ्या नवरा तर कॉल सेंटर मध्ये हो का भल्ला फोन उचला तसं मग त्या नवरा माझ्या नवऱ्याच्या ब्रांचेस आहे हो का हो बापरे लय मस्त आहे ते हो माय आपण दोघीच बोलू राहिलो त्या नवरा काय म्हणन आणि आवाज दे ना इकडे ये ना काय घे ना अवा इकडे ये ना काय घे ना नवरा बैरा गिरा आहे का माय काय करावं या बैरा माणसाचं इकडे या इकडे हो आलो आलो थांब त्या नवऱ्याला जास्त ऐकू येते का नाही नाही दूर आहे ना म्हणून कमी ऐकायला येऊ राहिलं हो काय मला वाटलं का जास्तच ऐकायला येते का काय नाही नाही हॅलो अरे भाऊ पैसे पाठवले पैसे ससे पाठवले अरे ससे नाही रे भाऊ ससे पैसे पाठवले रे पैसे पैसे कसे ससे पाठवले मी तुम्हाला पैसे पाठवले तुम्ही आम्हाला ससे पाठवू राहिले अरे कोणत्या माणसापासून पैसे घेतले रे म्या अरे भाऊ ससे पाठवले नाही पैसे पाठवले पैसे हो तर ससे कायले पाठवले म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे द्याव आणि तुम्ही आम्हाला ससे पाठवा रिटर्न मध्ये कहून रे चिडचिड करून राहिला अरे कोणत्या भैऱ्या माणसाहून पैसे घेतले रे बाबा म्या अरे बाबा ससे नाही ना रे पैसे पैसे मी काय करू ससेच अरे नाही दादा अरे ससे नाही पाहिजे भोकना एक नाही काय रे अबे तू बाहेर आहे किती वेळचा आवाज देऊन राहिलो अल्लघट अल्लघट मले भोकना म्हणून राहिले का तू बाहेर आहे काय तू भोकना आहे काय अबे तू बाहेर आहे तू अंगार सायकल आणून राहिला डायरेक्ट
अबे किती वेळ आवाज देऊ राहिलो तू बहिरा आहे अबे हे बहिरा आहे इकडे असा रोड वर फिरू राहिले त्याला सांगू राहिलो अल्लाघाट सायकल ब्रेक नाही माया अंगार सायकल नवरा डायरेक्ट मैत्रिणीचा नवरा तृप्तीचा नवरा आहे तो कुत्रीचा नवरा कुत्री नाही तृप्ती हो काय त्या मैत्रिणीचा नवरा होय काय लय वेळची आली माझी मैत्रीण बसली गोष्टी सांगत तुम्ही मैत्रीण होय का लय दिवसाबाद भेटली म्हटलं चाल आता घरी अरे जा काही नाही चालूच राहते नाही का हा चला चल चला घरी काय की म्हणलं होतं का नाही बसली गोष्टी सांगत बसली ती अरु बाकी सगळं ठीक आहे पण तो माणूस असा कोण म्हणे तू मेरा आहे तू मेरा आहे बहिराले का बहिरा कानाच्या तू बहिरा आहे तो माणूस तर बरोबरच बोलला तू बहिरा त्याच्यात मी काय करू हा काही नाही असं नाही तुम्ही आवडले असाल त्यांना म्हणून अल्लग होय म्हणूनच म्हणून राहिलो अल्लग व्हायला खालीच नाही तो ऐकून येतात का काय नाही असं कसं नसून काही काही सांगता काय चल ना पाहुणा चाय चाल ना मग आता गावले जा लागते लय वेळ उरायला थांब ना थोडेसे जाऊ ना थोडा वेळ चाय घेऊन हा गाय घेऊन चाय गाय घ्यायला आलो का आपण आपल्या गाडीत गायत्री मावते काय चाय चाय घेऊन जाऊ चाय हा अरे कुठं राहता मग कुठं राहता तुम्ही थार आणि हे पोरगी कोणत्या गावची आहे पोरगी कोणत्या गावची आहे काय अरे तुमची बायको कोणत्या गावची आहे अरे बायको कोणत्या गावची आहे बायको काय बायको अमरावती आपलं हा हा चांगला आहे मस्त जोडी आहे अरे मला जर माहित असतं मगानी का तुम्ही मा बायकोच्या मैत्रिणीचा नवरा होय बा मा बायकोच्या मैत्रिणीचा नवरा होय बायको माई बायको तिच्या मैत्रिणीचा नवरा होय तर मी कायले भांडण केलं असतं सॉरी हा सॉरी अरे थँक्यू सॉरी म्हणलं सॉरी पहिलं भारी आहे अरे ते मग आणि भांडण नाही केलं काय तर त्यासाठी सॉरी सांगते लय भारी आहे मी ठीक आहे मी काय म्हणतो तृप्ती मी थोडस काम आहे मला मी येतो बाता चालले बाता चाय घे पिऊन जाता ठीक आहे बरं आरू तुम्ही दोघं बोला मी चाय घेऊन येतो काय खोला तुम्ही दोघं गोष्टी करा मी चाय घेऊन येतो लवकर काय म्हणते गोटी खेळा म्हणते गोटी खेळा नाही बोला मग ब्युटीवर कवा जावं लागते हा ब्युटी पार्लर जावं लागते आजच तर जाऊन आली सकाळी किती वेळा जावं लागते अहो ब्युटी पार्लर मध्ये नाही ड्युटीवर कवा जावं लागते हा ड्युटी 30 तारखेपासून जावं लागते हो काय हा काय माहिती बोनस ठेवल्या माणसाला काय नाही मी बोलतो काय ऐकते काय घ्या चाय कशी मॅडम मित्र नाही बस गाय घ्या म्हणते चाय आम्ही बाथरूम तिथं आहे
काय बोल यार, आवाज आहे का तू? आहे माग भरली होती, काही पाहिजे ना कमी जास्त असन तो सायकल ले आता पंचर वाजवत हवा मारून गेला का कोणते काय झालं? अरे काही नाही, हे ऑटोमॅटिक हवा उतरली राजे सायकलची, पंचर आहे काय मी आता कुठं आता लग्न आले? अरे तुम्ही तर जात नाही म्हणे? अरे सासरा हातपाय घासू राहिला? हा हो हातपाय म्हणजे काय झालं? फिट गिट आली का? मिंता करू राहिला, लग्न आली यास लागते जवळ. हो काय? मग तिकून साई म्हणे जायचा फोन आला. काय म्हणे? बापू तुम्ही आल्याशिवाय मंगल अष्टके लागू देत नाही म्हणे. हो काय? तू कोण तुम्ही मिंता उरले? आता जा लागते लग्नाले. आता तर जास लागते. आता जास लागते. मग लग्न किती वाजता लागते? आता 11 वाजता आहे. 9 वाजले. 9 वाजले होते जाणं तुमचं? हवा घेऊ मारतो येणार चालले का? हेच तर हेलिकॉप्टर आहे आपलं. काय लेट जा, लेट 11 वाजता जा, 12 वाजता जा. आता नाही जात? जाऊस ना का? आता जातच नाही, आता जाईन 12-1 वाजता डायरेक्ट. हा म्हणजे पाहुण्याने माहित पडलं पाहिजे का जावाय म्हणून लग्न अडलाय बा. बस 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 बस, तसंच करायचं आहे आपल्याला. मग मतानं जाईन मी 12-1 वाजता. ठीक आहे मग, हो मारतो हवा सायकल. हो हो मारा. हो मस्त आहे यार त्या नवरा. थोडसा बैरागीर आहे का? आपण बोलतो काय ना ऐकू काय जाते? जास्त नाहीये थोडसा. हो काय शाळेत तर मोठी सांगत होती हो तू का माया नवरा असा राहीन तसा राहीन, त्या बैरा नवरा केला? अरे बैरा एकदा काय झाला, पगार किती आहे? 60,000 रुपये. 60,000? बाप्पा बाप्पा. आताच तुम्ही फ्लॅट घेतला 25 लाखाचा इथं. हो का? वा हो. कुठं आहे घर? हे पुढच्या कॉलनी मध्ये. चलता का सांग? हो थांब माया नवरा आले. काय म्हणत होती? चलता का घरी? हा घरी चलता काय? मैत्रीने घर दाखवतो म्हटलं. हा घरी आपल्या. हा चल चल चल. काय मोठी सादरी गाडी घेतली वा माझी गाडी? काय नाही करायची. अमाय माया नवरा घरी नाही व, मी जर घरी नाही दिसली तर माया नवरा फिरन मला पाहिले कुठे कुठे गेली म्हणून. बायको कुठे चालली एवढ्या लोक? कुठे घेऊन चालले माझ्या बायको लोक? घेऊन जाईन नाही तर कुठं? किती वेळ लागेल आपल्याला यायले? अहो जवळच आहे इथं, लवकर येतो आपण. लवकर येणं होईल ना, नाही तर मध्येच पात्र आहे कुठे गेली म्हणून. लवकरच येतो आपण. असू काय? गाडी मांग मांग जा लागेल वाटतं मला. बाहेर तू बहिरी झाली का त्याच्यासोबत? झाली बाई माहेरी नाही गेली म्हणून आता काही फोन बिन चालू राहते म्हणा. हो काय आलं काय घर? बाप्पा हे होय का होती घर? आता शिफ्ट झालो आम्ही, आता 2-3 दिवसानंतर आले. वा बाप्पा एवढं मोठं घर आहे का आरती? मग हेच तर 25 लाखाचं घर. बापरे लय मोठं घेतलं होतं ना? वा किती मस्त आहे होती घर, आणि कॉलनी मस्त आहे. मग 60,000 महिना आहे ना? हो मस्त आहे घर. हा स्वस्त आहे 25 लाखाचं? 25 लाखाचं स्वस्त नाही मस्त.
मस्त मस्त गाड़ी तो दिसू राहिली इथंच आले का काव मले सांगितलं नाही काही नाही कुठे चालली तू कुठे म्हणे चाल म्हणे घर पाडत मी आली काय कोणाचं घर पाडले इच घर वही दादा मी हो ना पण मी किती वेळचा आवाज देऊ राहिलो गाडी मांग सायकल घेऊन फिरू राहिलो तुला आवाज देऊ राहिलो बहिरी झाली का तू याच्यासारखी अव गाडीत गाणे चालू होते म्हणून गाणे चालू होते एवढे आवाज देऊ राहिलो तरी ऐकून येऊ राहिलो काही नाही पाय ना इथं घर पा किती मोठा आहे कोणाचं हे इथं मा मैत्रीणच मग 60,000 रुपये महिना कमावते इथं नवरा 60,000 रुपये महिना बहिरा लय कामाचा लय मोठं घर बांधलो मग पण मले सांगून तर जा लागत होत तुम्ही घरीच नव्हते हे म्हण चाल म्हणे बातच हे नव्हते म्हणे म्हणून आली तरी तिने म्हटलं कि माझ्या नवरा घरी नाही आहे तर मी नाही आहे मी वाटत जवळच आहे पाहिलं मग घर आता पाय ना किती मोठा आहे म्हणजे आता इथं राहिली उरेल का तुम्ही हो दोन तीन दिवसानंतर येणार आम्ही राहिली दोन तीन दिवसानं हा पण आज सांगून जात जाय म्या म्हटलं मला दुरूनच दिसली तू गाडीत बसून राहिली म्या म्हटलं कुठं चालली मग बायको कुठं नाही मी कुठं जाऊ तुम्हाला टाकू तिथं आवाजही देऊ राहिलो तरी गाडीत गाणे चालू होते चला मग या कुठं घरात नाही नाही घरात नाही जातो नाही काम आहे पाणी भरलं लागते अजून पाहिलं ना आता येईन आम्ही चाय घे प्याली येईन घरी तुमच्या चांगला आहे घर चल नाही नाही राहू दे आता तुम्ही पेले चाय घरी चल 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 चालू ना चालू मस्त राहिली चालली मोठी बिना सांगितलं ना मला बिना सांगितलं चालली तू कधी जातो का तुम्हाला बिना सांगितलं ना घरातच राहतो आणि एवढे आवाज देऊ राहिलो तुम्ही बहिरी झाली होती का गाडीत गाणे चालू होते ना घरी पाणी भरायचं आहे सांगा लागत असते काही मी मॅडसारखं फिरलो नसतो का मॅडसारखं फिरले असते चल आता चल ना तृप्ते गाडीवर सोडून देतो हा गाडीवर सोडून देतो आपण तर घरी चाललो ना गाडीनं सोडून देतो म्हटलं काही नाही मी नेतो घरी तिले सायकलवर तुम्ही जा गाडीत जा नाही जा घरी चल ना सोडून देते ना बस नवरात्री मस्त आहे चाललो ना पागल काय विचार करू राहिली एवढी हवा सुटली बाहेर काय करू राहिली तू का बरं घर कसं उडून गेलं उडून गेलं नाही घर नाही उडालं हे फक्त घरावरचा हे उतरा पत्रा उडाला मला रातभर झोप नाही आली मग मैत्रिणीची इथं काल गेली घर पाहिले ते काल कशी म्हणे मला इथं राहायचं म्हण तू हे वय म्हणे तू घर मला किती लाज लागली घर दाखवायच्या वेळेस त्याच्यात कायची लाज यायची काय याच्यात कायची लाज आहे वाले वाय उलीस वाली साबर पुरं घर उडून गेलं हा तर पत्राचं कापडच उडाला घर थोडी उडालं चल घरात हवे ना घर हे पत्र उडाला तर पुरी हवा येईल तर काय उडत बाबर कसं करू राहिलं घर पाय ना मग मग म्हणतात म्हणणार आता या घरात मला घर घेऊन पाहिजे तुले कुठून घर घेऊन देऊ हा एवढी हवा आली ते हे उडून चाललं आणखीन लय मोठी हवा आली पुरा पुरा घर उडते थंड व्हायसाठी टाकला होता थंड व्हायसाठी होत पावर कसं झालं घराचा तालपा कसा झाला पुरा तुम्ही काही करा कुठे जा कोणतंही काम करा पण मले भाड्याचं घर दुसरं नवीन घेऊन द्या मले राहायचं नाही ह्या घरात समजले काय काही करा तुम्ही काही म्हणजे चोरी करू काय तुम्ही चोरी करा डाके टाका काही करा पण मले भाड्याचं नवीन घर घेऊन पाहिजे आणि चांगल्यात चांगलं घर भाड्याला बाई पैसे द्यायला लागते 5-6,000 रुपये महिना आहे त्याचा आपल्याकडून नाही होत भरणं मला नका सांगू तुम्ही कामाला जा टोपले उचलायला जा माती उचलायला जा काही करायला जा पण मला घर घेऊन पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर मला माझ्या आईच्या गावाला नेऊन द्या असं कर ना मग तू आईच्या गावाला गेल्यापेक्षा त्या बाबाला नाही का 5-1,000 मग घर भाड्याचे पैसे त्या बाबा जोडून घेत जा काऊन घेऊ मी काऊन म्हणजे तुले चांगलं घर पाहिजे रा मग तुला या घरात गमत नाही ना नाही असं कर तुझ्या बाबाला 5,000 रुपये महिना मागत जा घर भाडं द्यायला चालली मी बॅग पॅक कराले समजले काय बायकोच काही समजत नाही काय रे
कायले भांडण करतो रोज रोज. अहो दादी काही ऐकतच नाही, माहिती आहे नवीन घर पाहिजे म्हणते तिले. मग आता जाय भाड्यानं. कुठं पाहू भाड्यानं, घर तरी भेटते का? पाय एखाद शिवदत्त. शिवदत्त त्याच घर खाली आहे का? हो सर. घर खाली आहे का शिवदत्त? हो सर. मला काय ठाऊ, तिथं रुमा गिमा आहे का? हो सर. नाही असन काय? मग घेऊनच जातो दिले. घेऊन जाय. चांगला आहे का घर? हो चांगला आहे. चांगला आहे ना? येतो घेऊन जातो दिले. घेऊन जाय. काय ठेराव दे, ते दादीने सांगितलं शिवदत्तचं घर खाली आहे म्हणे, तिथं रूम भाड्यान देते म्हणे, चल जाऊन पाहून येऊ. खस खस म्हणून पाहिता काय? थांबा मग. अशी चल दे मग. असं नाही तर कसं, मी चांगली खाऊ. चांगले लोक दिसलं पाहिजे ना आपण. चला तुम्ही पापायला डोकस तुमचं. काय तू चांगला सर. चला येतो दादी इले घर दाखवून. येतो दादी लवकर. किती वेळची सायकल चालू राहिली. वजन वत ये तर माय टोंगाई दुखू राहिले. चालून राहिले आणखीन घरी आता पत्ताच नाही. अहो तूच तर म्हणे घर पाहिजे घर पाहिजे. किती दूर आहे अजून? इकडे सांगितलं होतं याच कॉलनीत कुठतरी असेल ना. हाय हेच वाटते पाळण काय. हेच हेच कुठं वाटून राहिलं. हे सर तुझ्या नाव लिहिलंय मध्ये. एवढं घर तर आहेच नाही मोठं. चल सायकल. सायकलचा स्टँडही गेलाय. काय गरमी होऊन राहिली. किती एवढ्या उन्हात फिरू राहिले तू या नसतो. घाम 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 घाम. अरे दादा आहे का घरी कोणी? ओ दादा राहत नाही का? हो कुठं आणलं तुम्ही? दादा कोण रे? चौकीदार वाटते बिचारून पाहिना. अरे घरमालक कुठं आहे? अरे मी तो घरमालक. काही बोलता का? तोंडगिंड पाहिना पहिले. घरमालकाला हात द्या. अरे काय काम आहे? मी तो घरमालक. हे ओळमुठ गाव माझं हे कुठं पाहिजे कुठं बोलते. थोडसा फॉल्ट वाटते. मी काय म्हणतो घरमालकाला हात द्या. तुम्ही असं दिसत नाही घरमालक. आम्हाला मालकासोबत बोलायचं आहे थोडस, काम आहे. तर मी तो ना घरमालक. काम तर सांग. अरे मजाक करू राहिलो. आम्ही सिरियस आहो बरं. खरंच सांगा घरमालक कुठं आहे? तर मीच घरमालक आहे भाऊ. बाई मीच घरमालक. तुम्हीच आहे का? काय काम आहे? वाटत नाही राजू चेहऱ्याला पाहून तुमच्या. वाटते काय? बरं मी काय म्हणतो हे आपल्याला रूम पाहिजे नव्हती भाड्याला. रूम आहे ना वर? तीन रूम आहे ना. आहे ना? चल दाखवतो तुला रूम. मग रूम पाहिले झालो आम्ही. चल मग. पण तुम्ही घर मालक आहे ना? माझ्याच घर भाऊ. चल वर चल. पैसे गिसे घेऊन घेऊन नाही नाही चल चल भाई तुम्ही चल. चपला काळा पाहिजे इथं. काय चपला काळा म्हटलं पहिले इथं तू पुसली. आता हे घर आहे आपलं. हेच हेच आहे रे. काल चप्पल काढ. चप्पल काय ना पुसत घ्या. चला जाऊ ना घरात. या ना. या कोण घ्या घर. हा हॉल 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 आहे का? हा मोठा घर. हा मोठा तर आहे. मोठा आहे. हा बोर्डही आहे. सगळं इकडे किचन. इथं कोणी राहायचं? पाणी जाते ना अंदरून खाली. हे प्यायचं पाणी होऊन जाईल का? भांडे धुताय इथं तुले. चांगला आहे रे. घंटे बेडरूम कोण घ्या? बेडरूम फायनल आहे रेडीमेड कोण घ्या?
हे जागा मस्त मुकळ मैदान बर बर मस्त आहे आवडलं का तुला आवडलं काय घेऊ काही घेऊ ऐकत थोडी घ्या लागते भाड्यानं वय आपण आता पैशाची पाहा लागेल ना घरी किती मस्त आहे मोठाच्या मोठा आहे ना चांगलं वाटलं ना मरेत लय आवडलं बा पैशाचं बोलू आता बोलून घ्या करतो का हे तू नको मस्त आहे आवडलं आवडलं ना आले काय हा आला हा बोललो असतो थोडसा बघा ना बघून बोलू नका अरे बापरे आवडलं बे घर हा मस्त आहे है ना आवडलं ना हो हा हा तर मग काय भाडं घ्या मला 10,000 रुपये घेईन चालते ना चांगला आहे काय चालते ना काही कमी नाही होऊन काय नाही इलेक्ट्रिक बिल अलग लागन बिल अलग लागत हो आणि पाणी बिल अलग लागन हो चालते ना काय चालते ना 2 महिन्याचं भाडं लागन सोबत 2 महिन्याचं भाडं हो 2 महिन्याचं भाडं ऍडव्हान्स पाहिजे आपल्याला 20,000 रुपये हा हा देते ते तसे लय कामाचे आहे ते हा तुम्ही काय तो हा मास मच्छी चालणार नाही आता सांगून ठेवतो मले काय विचारता बा मले चालून जाते हे हिले विचारा हे बा काय म्हणते ते जमणार नाही म्हणते चालते आपल्याला हा चालते ना ते मग पाहून घेऊ चल चालते म्हणते ठीक आहे मला काही विषय नाही बा मी स्टेशनला शिवाय तो नाही धोकत आपले दारू गिरू चालणार नाही नाही बा मी दारू गिरू तर पेतच नाही नाही तोंडावरून वाटतो ना म्हणून म्हणालो तुला मी अरे नाही त्याचे डोळे तसे आहे दारू पेल्यासारखे दिसते माहेरी जातो ना तर गावातले लोक म्हणते नवरा तुया बेवडा गिवडा आहे का काय पण मी मला माहित आहे नवरा कसा आहे तर लय चांगला आहे नवरा कधीच दारू पेत नाही ते कधीच नाही पेत मी दारू ते फक्त वाटते कधी कधी मी इकडे मार्केटात जातो ना तर मार्केटात असा चालत जरी असलो तर लोक म्हणते आज जास्त झाली वाटते असे लोक म्हणते मला कारण ते डोळे तसे दिसते तसे दिसते तुला आवडलं घर हो मला लय आवडलं मस्त आहे हा हा पण 20,000 रुपये जमा करायला लागते म्हणते पहिले हाय ना तुम्ही मग काय टेन्शन आहे कामाला जा मस्त भाडं भरून देऊ मिळालाय का तू त्याच्यापेक्षा आपलंच घर बरं आहे ना राय तर घर सोडून इकडे येऊ राहिली का एवढं मोठं घर आहे राय तर घर म्हणता ठेवलं तर स्वप्नात मला किती दिवसाचं बर ठीक आहे ते त्यासाठी कानातले घ्यासाठी ठेवले होते पैसे म्या सोन्याचं तर ते देऊन देतो मग खरं गिरा खाता का नाही खरा गिरा कोण पुढे कडून थुकात नाही नाही बा ते कधीच खरा खात नाही कधीच असे पच पच थुकत नाही ते लय चांगले आहे तसे ते हो चांगलं आहे मी ठीक आहे येतो मग 30 तारखेला या मग या हा हो हा 2 मिनिट मी काय म्हणतो हा रात्री 8 वाजताच्या नंतर गेटला कुलूप लागते जो बाहेर गेला तो बाहेर जा जो अंदर आला तो अंदर जा रात्री 8 वाजता कोणी मेलो तरी घराच्या बाहेर जाऊ देत नाही आम्ही काय म्हणते हे आजच्या नंतर घरात नाही याच म्हणते ना आपण जर कुठं बाहेर गेलो ना आपली गाडी पंक्चर झाली तर आपल्याला घरात नाही घेत बाहेरच्या बाहेरच राहू आपण मग तेच तर सांगू राहिले ते 8 वाजताच्या नंतर जर तुम्ही बाहेर राहिले तर बाहेरच राहा म्हणते अनादी एक गोष्ट सांगतो मी हा कल्ला गिल्ला काही चालणार नाही जे काही तुम्ही बोलता शांतते जे काही बोलायचं ते बोला तुम्ही कल्ला नाही चालणार नाही कल्ला नाही चालणार हिले विचारा बा हे हिचा तर दिवस नाही निघत कल्ला केल्याशिवाय नाही नाही काका हे लय होऊन राहील तुमचं इथं कल्ला केल्याशिवाय दिवस नाही निघत माया पण तुम्ही कल्ला सांगत आहे आणि मी अजून काही नाही पाहिलं असं का कल्ला केल्याशिवाय राहिलं नाही म्हणून मग आम्ही कल्ला नाही करण तर राहील कसं जगाव कसं कल्ला नाही केलं तर तुम्ही पाहता काय तर नाही काय 10,000 रुपये भाडे द्या 20,000 रुपये जमाय करा इतकं नको तुकू तिथं नको तुकू गेट उघडत नाही कल्लाय नको करू पैसे नाही पाहिजे म्हणजे एवढा पैसे देऊ एवढाले पैसे देऊन काहीच सेवा नाही माझी बायको कल्लाही नाही चल 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 इकडे 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 जादून होतो काय घेता तुम्ही टाइमपास करायला घर पाहता टाइमपास करता हा घेणं देणं काहीच नाही राहत निरा टाइमपास मला काय माहित एवढ्याला मोठ्याला घरापासून लोक राहायचे म्हणून तो आहे मोठं घर पाहिजे मोठं घर पाहिजे मैत्रिणी सारखं घर पाहिजे म्हणून केस असते ना त्याला चॉकलेट केस असते हो
मी काम जाता ना जलमारे सारखं तुमचं बॉक्स घर बांधा म्हणजे ठीक आहे हो चांगलं चल जा आपलं घर चांगलं आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. ही पहिली स्टोरी आहे माझी जी 32 मिनिटाच्या वर गेली. आता शूट केलं होतं म्हणून आम्ही पूर्ण एडिट करून टाकलं. तर नक्की तुम्हाला आवडला असेल. आणि हो, अजून एक गोष्ट, हे मुष्टाकचं आयुर्वेदिक हेअर केअर कॉम्बो नक्की यूज करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.